मुंबई पोलीस कल्याणात आलेले फिल्मी स्टाईन सापळा रचला गेला. एक चोर पकडण्यासाठी 26 पोलीस, 2 रुग्णवाहिका आणि 2 खासगी गाड्या होत्या. इतका ताफा असूनही महिलांनी पोलिसांवर दगडफेक केलीच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका चोराला पकडण्यासाठी इतकं पोलीस बळ का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्ती ही गुन्हेगारांचा अड्डा समजला जातो. या ठिकाणी कारवाई करणं सोपं नाही. इराणी वस्ती मधील महिलाही तितक्याच खतरनाक आहे. मागील काही घटना पाहता या वस्तीतून आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाले. पोलिसांची गाडी देखील जाळण्यात आली होती. आता पुन्हा एका अट्टल इराणी चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचा ताफा इराणी वस्ती शिरला. 26 पोलिसांचं पथक, 2 रुग्णवाहिका, 2 खासगी गाड्या वस्तीमध्ये शिरल्या. यावेळी महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलीस गंभीर जखमी देखील झाले. मात्र जीव धोक्यात घालून पोलिसांनी या आरोपीला शेवटी अटक केलीच. मोहम्मद झाकीर सय्यद उर्फ सांगा असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्ष सोन साखळी चोराचं नाव आहे. मात्र या इराणी वस्तीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय. बहुत बार इन लोग कम से कम अभी मेरी उम्र 40 साल की हुई तो तब से ना यहाँ पे पुलिस लोग आके अलग अलग हिसाब से कॉम्बिंग करते हैं. कभी करीबन 500 पुलिस आती है कॉम्बिंग करती है, तो कॉम्बिंग के टाइम हम जैसे लोगों को भी तकलीफ होती है. वो पुलिस के ऊपर पथराव करते हैं. अभी ये लोग चेन स्नैचिंग करते हैं कहाँ पे अलग अलग स्टेट में या स्टेट के बाहर देश में, बाहर देश बोले तो अपने स्टेट छोड़ के उनके ऊपर बहुत सारे गुने हैं. बीच में गाँव वालों के साथ भी 2-4 बार झगड़े हुए थे. तो हम लोग सब जन ने ना एक मुहिम लगाई थी इनके हटाव के लिए. तो थोड़ा सा राजकारण, मतों का राजकारण बीच में आता है और फिर वो लड़ाई रुक जाती है. इन लोग का उपद्रव स्टेशन एरिया में बहुत है. एक दूसरे को तकलीफ होती है, लोग गुने करते हैं, इनके ऊपर बहुत सारे लोगों के ऊपर मौका भी है. हमारी कोई ये नहीं है तुम्हारे घर में रहो, खुश रहो, कमाओ खाओ, लेकिन औरों को तकलीफ नहीं होनी चाहिए. अभी कभी कभी हादसा आता है, पत्थरबाजी होती है, पुलिस के ऊपर पत्थर मारते हैं लोग. मुंबई पुलिस आती है, भिवंडी, पुना, कहां कहां से पुलिस आती है. खडकपाडा आंबिवली गाव इथे इराणी वस्ती आहे. इथे जाऊन जर आपल्याला आरोपीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर आपल्याला एक मोठी टीम तयार करावी लागेल आणि त्या टीम तयार करूनच ते होऊ शकतं. त्याप्रमाणे डीसीपी बन्सल साहेबांनी परवानगी दिली आणि त्या परवानगीप्रमाणे एमएनडी पोलीस स्टेशनचे एपीआय पवार, पीएसआय बोंबे आणि पीएसआय साळवे, बोरिवली पोलीस स्टेशनचे एपीआय मस्के, चारकोप पोलीस स्टेशनचे एपीआय ढोके आणि मालाड पोलीस स्टेशनचे पीएसआय शिंदे असे 6 ऑफिसर आणि टोटल पथक असे मिळून टोटल 26 लोकांची एक टीम बनवली. त्या टीममध्ये आम्ही 2 ॲम्ब्युलन्स आणि 2 प्रायव्हेट कार आणि अशा प्रकारे 4 टीम तयार केला. 4 टीम मिळून आम्ही तिकडे ॲम्ब्युलन्सने आतमध्ये प्रवेश केला आणि आमच्या गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला त्यावेळेला कळलं की तो जो आरोपी आम्हाला पाहिजे तो एका चहाच्या टपरीवर चहा पित आहे. आमची ॲम्ब्युलन्स त्या चहाच्या टपरीजवळ गेली. टपरीवरून त्या आरोपीला आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये जेव्हा टाकत होतो त्यावेळेला इमिजिएट तिकडच्या लोकांनी आरडाओरडा चालू केली. त्यांना कळलं की इकडच्या माणसाला, त्यांच्या वस्तीमधल्या जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी उचललेला आहे. त्याने चारही ज्या गाड्या आहेत त्यांना चारही बाजूंनी घेरलं, त्यांच्यावर दगडफेक चालू केली, लाठ्यांनी त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचे जे जाबाज ऑफिसर आहेत आणि आमचं पथक आहे यांनी सगळ्यांनी मिळून तिथून त्या आंबिवली वस्तीमधून तिथून बाहेर पडले. तिथून रेल्वे पाटकमधून त्यांनी आरोपीला सही सलामत घेऊन बाहेर आले. इराणी वस्ती जवळपास 1000 संख्येनं लोक राहतात. राज्यात परराज्यात चोऱ्या करायच्या, फसवणूक करायची हाच उद्योग या ठिकाणी सुरू असतो. गुन्हे करायचे आणि लपण्यासाठी इराणी वस्ती मध्ये जायचं. अनेक अट्टल गुन्हेगार या ठिकाणी लपलेले असतात आणि या ठिकाणी कारवाई करताना सुद्धा पोलिसांना मोठा फौज फाटा घेऊन या ठिकाणी जावं लागतं. जीव धोक्यात घालून ही कारवाई करावी लागते. अशीच कारवाई आता मुंबई पोलिसांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.